की सबसे पुरानी पैथोलॉजिकल लैब, जी हाँ, स्मार्ट केयर लैब, डॉक्टर दीपाली, जी हाँ, आप उनसे तुरंत संपर्क कर सकते हैं आपकी कोई भी पैथोलॉजिकल नीड के लिए। और ये है उल्वे का सिटको ऑफिस, जी हाँ, ये आप देख सकते हैं। और यहाँ पे आए हुए हैं कुछ लोग पानी की समस्या को लेकर। तो ये जो आप नारेबाजी देख रहे हैं, जी हाँ, सिटको के ऑफिस पे उल्वे में, ये और किसी चीज़ के लिए नहीं, तो सिर्फ पानी, जो कि जीवन की आवश्यक चीज़ों में से एक है, उसकी मांग पर है। क्योंकि ये महिलाएं जाएं तो जाएं कहाँ, नहाने के लिए, स्नान करने के लिए, शौचालय के लिए। आइए देखते हैं, बात करते हैं। ये बमन डोंगरी की कुछ महिलाएं हैं, बमन डोंगरी के लोग हैं, बमन डोंगरी गाँव के। तो देखेंगे कि बामन डोंगरी गांव के लोग क्या पानी नहीं है यहाँ पे, और यहाँ लोग आए हुए हैं बात करने के लिए, जी हाँ। और हम भी यहाँ पहुँचे हैं कि बात करें। 10 बजे हम लोग इधर आए हैं जी, 10 बजे आए। एक सिडको का कोई अधिकारी नहीं है, ये देखो कितना लेडीज आए इधर जी, कोई भी नहीं इधर। ये कौन सा डुकिया सिडको वालों को बताइए जी, एक भी आदमी नहीं। वॉचमैन लोग खड़े हैं सुबह से, हम लोग 10 बजे है, हम लोग बोलते हैं वालंबे सर को बुलाइए, कोई नहीं आ रहा इधर। इतना ही काम आएगा, 3-3 बजे पानी आता है रात में, इतना 3 बजे आता है पानी रात में, वो भी लाइन के लिए। इतना पानी, जैसा बच्चा मुत्ता है ना, उतना पानी आता है, कैसे जिएंगे लोग, आप बताइए क्या करूं। 15 दिन हो गया यही सिचुएशन है। परसों का दिन हम लोग गए अमर सेठ, हम लोग गए थे, ये बोला इसे वालंबे सर से मीटिंग किया, बोला कि आएगा पानी, कुछ भी पानी नहीं है। कई कई लेडीज को नहाए नहीं, ऐसे ही अभी क्या करेंगे आप बोलो जी। कॉलोनी में 24 घंटा पानी है, गाँव वालों का कुछ नहीं है, जमीन हमारा गया जी, और हमारे लिए पानी ने कौन सा ये तरीका हो गया बताइए। आदित्य सेक्टर 19 मध्ये ते टाकी पण टाकीच्या घर शिरकोच्या अधिकाऱ्यांचं काही लक्ष नाहीये। 2 वर्ष झाली तशीच टाकी, तिचं काहीच काम नाही झालेलं, पूर्णपणे काम होला तर 2 महिने जातील, पण अधिकाऱ्यांचा थोडासा भी लक्ष नाही। इथं पाणी आम्हाला नाही, शिडकोचा मेन अधिकारी वालंबे सर ते पाहिजे आम्हाला गेटवर, त्यांच्या तोंडून आम्हाला उत्तर पाहिजे। गेट लॉक केलेला आम्ही, गेट खोलणार नाही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत। और ये गेट को लॉक कर दिया गया है, आप देख सकते हैं, यहाँ पे कपड़े से बांध दिया है, जब तक पानी पानी चालू आहे। बोललो आमदार साहेबांनी फोन करून सांगितलं, बिंदास बोलला गेट बंद करा, जो पण पाणी नाही आहे तो पर्यंत बंद करायला सांगितलं आहे। अरे दोन नाव काय, ऋषिकेश नाईक। आपण इथे सिटको कार्यालयात कार्यरत आहात, काय 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 म्हणून असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। तर तुम्ही पाणीचा बघताय, तुम्ही पाणीचं पाणी, तुम्हाला अक्षरशः सांगतो इथे पाणी वाहतोय सेक्टर 19 मध्ये। आम्ही बघितलं ते कन्स्ट्रक्शन, ते बिल्डिंग वाल्या बिल्डिंगच्या इथे
आणि गावाला पाणी नाही म्हणजे असं पाणी चालू आहे. आपलं एक नवीन तिकडे लाईन आपण ले केली आहे, ती चालू केल्यामुळे थोडं प्रेशर ड्रॉप झालं तिथे. कारण का गाव गावाचा जर टोपोग्राफिकल तुम्ही बघाल सर्वे कराल त्या गाव तो त्या लाईनीपेक्षा उंचावर म्हणजे बॅक प्रेशर तेवढा मिळत नाही. त्यामुळे आपण आता कंट्रोलही केलं. परवा दिवशी यांना पाणी चालू झालं होतं रात्री. कालच्या शटडाऊनमुळे थोडंसं प्रॉब्लेम झालं. आज दुपारनंतर 3 नंतर चालू होईल. आज दुपारी 3 नंतर पाणी येणार. बोल रहे हैं 3 तक पानी आएगा. अगर और 3 में वो काम करने के लिए बोल रहे हैं, पूरा काम करके देंगे. बघा हे 3 जे काम रिपोर्ट केले समोरच्या ऑफिसने. अगर पाणी नाही आता है तो हम बड़ा आंदोलन करेंगे पाणी के लिए. फिर सिडको का कुछ भी हुआ वो सिडको जिम्मेदार रहेंगे. श्री भोईर पाणी अजिबात आम्हाला येत नाही. 3-4 महिने आम्ही रात्रभर जागी असतो पण पाणी अजिबात येत नाही. आम्ही कुठे जायचं? कॉलनीनं पाणी आहे, कॉलनीनं पाणी आहे, 19 पाणी आहे. मग गाववाल्यांना पाणी का नाही? जमीन आहे आमच्या, भांडी कसाची आम्ही त्यांची? काय गरज पडली तवरी? आम्हाला ऑफिस फोरीन माझं नाव जाग्यावाचा का वाला पाणी आहे. मग आमचं मतदान नाही का? वालकरांचं मतदान आहे, आमचं मतदान नाही. डायरेक्ट पण मारू आम्ही. डायरेक्ट माझं सगळ्या शापून द्यायचा. पाणी द्या, संडासला लावला, बाथरूमला लावलं पाणी नाही, अंगोलीला पाणी नाही, कपरदवाला पाणी. मग आम्ही कुठून कुठं जायचं? पियाचा काय? पिसलं तिला पाणी मिळून कसं दुखलं सुजलं? उसना पाणी आणून जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. पाणी आलंच पाहिजे, पाणी आलंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, उल्वे न्यूज.